सांगितल्याप्रमाणे की महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून यायला पाहिजे। आज आम्ही आमच्या दोघांपुरता मर्यादित नाही आहे। मी अंशाजी इकडे आज माझ्याबरोबर आलेले आहेत। आमचा हा 100% प्रयत्न आहे, निवळ प्रयत्न नाही तर आत्मविश्वास आहे की भाई जगताप देखील जे महाविकास आघाडीतील जे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे इतर उमेदवार आहेत सर्व मिळून निवडून येतील। सर धन्यवाद। पाडवी सर या बोला। दोन प्रश्न तुम्हाला ही, जसं तुम्ही म्हणालात की एका सामान्य शिवसैनिकाला जे आहे निवडणुकीच्या रिंगणात आणलेलं आहे, किती आत्मविश्वासानं इथं आले आहात? आज मान्य पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरेने आमच्यावर जो विश्वास ठेवला, मी माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे। मी एक सामान्य शिवसैनिक आहे आणि आदिवासीमध्ये मी मूर्तो आहे। एक आदिवासी जेव्हापासून स्थापना झाली असेल विधानसभा तेव्हापासून मला नाही वाटतो का एक कोणताही पक्षाने एक आदिवासीवर विधान परिषदवर घेतला। माझ्यावर मोठा विश्वास ठेवून माननीय उद्धवसाहेब ठाकरेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला आत्मविश्वास आहे की आमचे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील। जुळवाजुळी झाली आहे का मतांची? आमदारांची बोलणं भेटीगाठी सुरू होती। आता सर्व आमदारांची आम्ही एकमेकाचे आमच्या चर्चा झाली आहे आणि सर्व आमच्या नेता मंडळीने महाविकास आघाडीचे नेत्याने सगळ्यांनी चर्चा झाली आणि 6 च्या 6 आमचे उमेदवार निवडून घेतले। धन्यवाद। प्रमुख आदरणीय उद्धवजींचं ज्या पद्धतीने मार्गदर्शन झालं वर्धापन दिनाच्या निमित्ताने, त्यामुळेच आम्हा दोघांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की विजय फक्त आमच्या दोघांचा नाही तर सर्व महाविकास आघाडीचा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यातून तुम्ही जर पाहिलं असेल की खरं तर ही निवडणुकीची पण गरज होती की नाही हाही एक प्रश्न निर्माण होतो, कारण एकंदरीत महाविकास आघाडीची संख्या पाहिल्यानंतर अशा या सर्व प्रक्रियेमध्ये दुर्दैवाने विरोधी पक्षाने 35वा उमेदवार दिल्यामुळे याला सामोरे जावं लागतो आहे। महाराष्ट्रामध्ये एक नवीन संस्कृती राज्यसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। ते कशा पद्धतीने आहे काय याची मी बोलायची गरज नाही, आता ते सर्व लोकांना याची ख्याती झालेली आहे। पण आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की त्याची पुनरावृत्ती आम्ही होऊ देणार नाही आणि सर्व माननीय आमदार पूर्ण ताकदीने आणि महाराष्ट्राची या संस्कृती जतन करत असताना महाविकास आघाडीच्या, कारण ते चिन्हावरती जे निवडून आलेले लोक आहेत ते पूर्ण प्रामाणिकपणे मतदान करून घेऊन सर्वांना निवडून देतील। तर सचिनजी, असं देखील म्हटलं जातं आहे की एकमत नाही आहे त्याच्यामुळे ह्याचा फटका पडू शकेल? नाही, कसं असते की प्रत्येक पक्ष त्याची एक स्ट्रॅटेजी असते आणि शेवटी ही स्ट्रॅटेजी लास्टला कन्क्लूड केली जाते। आणि आपण जर पाहिलं असेल की गेल्या 2 दिवस सर्व आमदारांना एकत्रित ठेवून आपण प्रत्येक पक्षाने आपापली स्ट्रॅटेजी केलेली आहे। एका बाजूला पक्षाच्या आमदारांची एक स्ट्रॅटेजी चालत असताना सर्व नेतेमंडळींची वेगळी स्ट्रॅटेजी चालली होती। काल शेवटी सर्व नेतेमंडळी एकमेकांच्या संपर्कात होते, एकमेकांना भेटलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आमच्या पक्षाच्या वतीने एकनाथ शिंदे साहेब होते त्यांना त्यांच्याबरोबर चर्चा करून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न काँग्रेस असेल NCP बरोबर केलं, त्यांचे प्रतिनिधी पण आमच्याबरोबर संपर्कात होते आणि शेवटी आज ती स्ट्रॅटेजी ओपन करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व नेते मंडळी करणार। तर या पूर्ण निवडणुकीमध्ये सांगितल्याप्रमाणे की महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून यायला पाहिजे। आज आम्ही आमच्या दोघांपुरता मर्यादित नाही आहे। मी अंशाजी इकडे आज माझ्याबरोबर आलेले आहेत। आमचा हा 100% प्रयत्न आहे, निवळ प्रयत्न नाही तर आत्मविश्वास आहे की भाई जगताप देखील जे महाविकास आघाडीतील जे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे इतर उमेदवार आहेत सर्व मिळून निवडून येतील। सर धन्यवाद। पाडवी सर या बोला। दोन प्रश्न तुम्हाला ही, जसं तुम्ही म्हणालात की एका सामान्य शिवसैनिकाला जे आहे निवडणुकीच्या रिंगणात आणलेलं आहे, किती आत्मविश्वासानं इथं आले आहात? आज मान्य पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरेने आमच्यावर जो विश्वास ठेवला, मी माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे। मी एक सामान्य शिवसैनिक आहे आणि आदिवासीमध्ये मी मूर्तो आहे। एक आदिवासी जेव्हापासून स्थापना झाली असेल विधानसभा तेव्हापासून मला नाही वाटतो का एक कोणताही पक्षाने एक आदिवासीवर विधान परिषदवर घेतला। माझ्यावर मोठा विश्वास ठेवून माननीय उद्धवसाहेब ठाकरेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला आत्मविश्वास आहे की आमचे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील।
जुळवाजुळी झाली आहे का मतांची, आमदारांची बोलणं भेटीगाठी सुरू? आता सर्व आमदारांचे आम्ही एकमेकाचे आमच्या चर्चा झाली आहे आणि सर्व आमच्या नेता मंडळीने महाविकास आघाडीच्या नेत्याने सगळ्यांनी चर्चा झाली आणि 6 चे 6 आमचे उमेदवार निवडून घेतले.